नानर प्रकल्पाबाबत आज नियम 57 आणि 97 च्या स्थगन प्रस्तावाची नोटीस आम्ही आज दिली होती. कालपासून नाणारवर गदारोळ सभागृहात सुरू आहे. काल नाणारच्या प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा नागपूरला आला होता आणि नाणार प्रकल्प रद्द झाला पाहिजे असे म्हणणारे जे ठेकेदार होते या सर्वांना काल त्या मोर्चाकरांनी अक्षरशः पळून लावलं. कारण शिवसेनेनं जी दुटप्पी भूमिका घेतली विधान परिषदेमध्ये गप्प बसण्याची आणि बाहेर सुद्धा सभागृहात सुद्धा नाणारबद्दल एकही चक्कर शब्द काढला नाही आणि मोर्चेकरांना सहानुभूती दाखवायला गेले, लोकांनी अक्षरशः त्यांना हाकलून दिला. नाणार प्रकल्पाची जी सरकार जी काही माहिती देते ती अतिशय दिशाभूल करणारी आहे. जे मुळात 18 गावाच्या परिसरामध्ये जी लोक राहतच नाहीत, ज्यांनी बाहेरून येऊन जमिनी घेतल्यात, असे काही 10-12 लोकांचे सहमतीपत्र घेतलेत जे भूमिपुत्र नाही आहेत. पण सरकार असा बनाव करते की आता लोकांनी संमती द्यायला सुरुवात केलेली आहे. एका शेतकरी गेले 20 वर्ष एक गृहस्थ बेपत्ता आहे, पोलीस रेकॉर्ड आहे, त्याच्या नावानं खोटं ॲफिडेविट केलं आहे, खोटं मुखत्यारपत्र तयार केलं आहे आणि आधार कार्डसुद्धा बनावट केलं आहे आणि त्याच्या नावानं आता खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याचा सरकार प्रयत्न करतं आहे. सरकारनं ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला, 3 ग्रामसभा पहिल्यांदा झाल्या, त्या 3 ग्रामसभेमध्ये 100% लोकांनी या नाणार प्रकल्पाला विरोध केलेला आहे. म्हणून आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाने हा प्रस्ताव जो आणला, मी स्थगन प्रस्ताव मांडला, मला वाटतं नाईलाज असतो शिवसेनेला आमच्याबरोबर यावं लागलं आणि म्हणून या प्रकल्पाबद्दल सरकारची भूमिका आम्हाला समजून घ्यायची आहे. प्रकल्प जोपर्यंत रद्द करण्याची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज होऊ द्यायचं नाही आमची आजची भूमिका होती. आणि मग सरकार पक्षाकडून कोणी आपली भूमिका मांडण्यासाठी आलं नाही. 100% आम्ही नाणार प्रकल्पवासियांबरोबर आम्ही 100% आहोत आणि प्रकल्पग्रस्तांच्या इच्छेविरुद्ध, भूमिपुत्रांच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प आम्ही लादू देणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. नाही आमच्या आज उद्या सरकार आता त्यावर निवेदन काय करतं त्यावर सगळं आमची भूमिका अवलंबून आहे.